स्पेशल व्यक्तीचा उद्या स्पेशल दिवस आहे, त्यामुळे शुक्रवारपासून आपण छान छान स्पेशल रेसिपीज बघत आहोत. ही बासुंदी 10 मिनिटाच्या आत बनवली आहे आणि या बासुंदीचा रंग मस्त असा विकतची बासुंदी मिळतो किंवा आटवलेली बासुंदी मिळते ना तसा यावा म्हणून यामध्ये एक सिक्रेट ट्रिक वापरलेली आहे. परफेक्ट क्रीमी, दाणेदार, रवाळ आणि मस्त अशी क्रीमी रंगाची ही बासुंदी बनवून तयार होते. आहा हा, बघा बघा, पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. नमस्कार, मी मंथन. आणि मधुराज रेसिपीच्या आजच्या या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आहे ना, आजचा दिवस फार स्पेशल आहे. काय वाटते? मंथनचा आज आहे वाढदिवस. तर मजाचे मंथनच्या वाढदिवस, 20 मार्च त्याची तारीख होती पण तो झाला 13 फेब्रुवारीला आणि त्या दिवशी होती गणेश जयंती. आणि आज योगा योगाने वार आणि तिथी एकाच दिवशी आली. आणि तितकंच नाही बरं का, गणेश जयंती तिथीनुसार माझाही वाढदिवस आहे. देटाळी म्हणजे माय लेकरांचा वाढदिवस तिथीनुसार सेम तारखेला आहे आणि म्हणून आज खास सगळा मंथनच्या आवडीचा बेत आहे, छोले आहे, पुरी आहे. जसं मी म्हणाले की गेल्या आठवड्यात तुम्ही छोले पुरीची रेसिपी बघितली असेल. आता काय करतो आहे, आता बासुंदी झटपट होणारी. इथे काय करायचं, बासुंदी बनवण्यासाठी 1/2 लिटर फुल क्रीम किंवा फुल फॅट दूध घेतलेलं आहे, बरोबर. आता हे दूध गरम करायला बाजूला ठेवलं. 10 मिनटाच्या आत ही बासुंदी बनवून तयार होते. लाईव्ह रेसिपी पण दाखवली होती आणि आता परत करून दाखवते, पण थोडा ट्विस्ट आहे याच्यामध्ये. 1/2 लिटर दूध आहे तर इथे आपण घेतो आहे 50 ग्रॅम खवा. 50 ग्रॅम आणि हा खवा हलकासा आपण भाजून घेऊयात. म्हणजे 1/2 लिटर दुधाला 50 ग्रॅम खवा, हे मेजरमेंट, हे माप अगदी अचूक आहे. आणि तोवर इथे दूधही तापतंय, बरोबर. खवा छान भाजून घेऊयात, खूप असा ब्राऊन वगैरे करायची गरज नाही, हलकंसं त्यातलं मॉइश्चर फक्त काढून घेऊयात. सरळ डायरेक्ट टाकलं तरी चालतो, दूध नाही फाटत, पण मी भाजून घेते आज. मला याचा स्मेल खूप आवडतो. आवडला? आणि छोले पुरी कोणाला आवडते? हां, म्हणजे सणाला खास बेत, कुठलाही सण असेल ना तर छोलेपुरीचं बेत असतो. आणि वाढदिवसाला, आणि वाढदिवसाला मित्र मैत्रिणी येणार आहेत, काय बनवायचं? छोलेपुरी. आता हा खवा आहे ना हलकासा भाजत आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात सुकामेवा. सुकामेवा घालणं अगदी ऑप्शनल आहे पण खव्यासोबत तेही भाजून निघेल म्हणून मी घालते. बासुंदीत शक्यतो नसतो पण आमच्या घरी असा खूप आवडतो खायला म्हणून घालते. आता हे पुन्हा हलकासा भाजून घेऊया. कसलं सॉफ्ट झालं ना. हां, आणि मस्त येतो ना स्मेल. खायचं असं वाटतंय, खावं असं वाटतंय. 1-10 मिनटात आपलं बनवून तयार होईल. चला इथे बघा, दुधाला छान उकळी फुटली आहे, दूध छान असं मस्त वर आलेलं आहे आणि खवा पण बघा छान असा खरपूसच झालेला आहे. आता हा खवा घेऊयात पण इथे पॅनही ठेवूयात दुसरा पुढचा, तो का ते मी तुम्हाला सांगते. आता हा भाजलेला खवा या बासुंदीमध्ये मिसळून घ्यायचं. वा, हे सगळं मंथन मिक्स करतो आहे. तोवर तिथे तवा ठेवला आहे ना, त्यामध्ये काय करायचं, साखर घ्यायची. आपण तयार करणार आहोत कॅरमलेचं. 1/2 कप साखर घेतली, 1/2 कप अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण तुम्हाला हे खूप गोड होईल असं वाटत असेल तर थोडी कमी करा, परफेक्ट होतं कॅरमल तयार. आता खवा छान ढवळून झालेला आहे. या बासुंदीला आहे ना छान असं एकसंधपणा यावा, टेक्स्चर छान हवं, दाटसर व्हावी आणि क्रीमी व्हावी. यासाठी काय करायचं, इथे घेतलेलं आहे चमचाभर कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं ना, जो क्रीमीनेस आहे खव्याने काय होतं, छान ते दाणेदार तर बनते पण जो क्रीमी असतं, म्हणजे तुम्ही जर विकतची बासुंदी कधी खाल्ली असेल ना तर मस्त अशी क्रीमी असते, तो क्रीमीनेस येण्यासाठी हे कॉर्नफ्लोअरची स्लरी. ही घालणं अगदी ऑप्शनल आहे पण मी सजेस्ट करेल घाला, बासुंदी मस्त लागते. आणि हे ढवळून घेऊयात आणि हे आता कॅरमल होईपर्यंत हे शिजत राहू दे. दूध का फाटतं? पण दूध का फाटतं, दुधामध्ये असतात फॅट्स, फॅट्स असतात आणि पाणी असतं दुधात, राईट. तर ॲसिडिक गोष्ट त्याच्यात मिसळली गेली, जसं लिंबाचा रस आहे, दही आहे, किंवा खव्यात पण थोडंसं आंबूसपणा असेल, शिळा झालेला असेल, तर दूध फाटतं. म्हणजे काय होतं, त्यातले फॅट्स बाजूला होतात आणि पाणी बाजूला होतं, सेपरेट होतात. आणि ते जे सेपरेशन होतं ते पनीर, आपण पनीर दूध फाडूनच खातो की नाही, लिंबाचा रस पिळतो. आलं का लक्षात का नाही?
आता इथे ना कॅरमल तयार होत आहे, तुम्ही बघू शकाल. याला मी अजिबात टच करणार नाही आहे. साखर छान अशी विरघळली जाते. पाणी बिणी अजिबात घालायची गरज नाही. ही प्रोसेस अशीच छान संथरित्या सुरू ठेवायची आहे, त्याला छानसा सोनेरी रंग येईपर्यंत. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. मस्त साखर विरघळते, सोनेरी रंग याला सुरुवात झालेली आहे. येस, थोडंसं आहे ना याला हीट लागावी म्हणून पॅन मी थोडा रोटेट करते, म्हणजे या बाजूचं साखर पण छान कॅरमल होईल. हे गोल्डन कसं झालं? कुक झाले ना शुगर म्हणून. अच्छा, आता इथे तुम्ही बघू शकाल कॅरमलला अगदी सुरेख रंग यायला सुरुवात झालेली आहे. ही बाजूची साखर विरघळली नाही, दॅट्स अगदी म्हणजे फाईन आहे, कारण हा इंडक्शनचा बेस आहे आणि तिथपर्यंत हीट जनरेट नाही झाली त्यामुळे ती तशीच राहिली. पण कॅरमल आपलं अब्सोल्युटली बनवून तयार आहे. जे क्रिस्टल्स राहिले ते एनिवे बासुंदीमध्ये मेल्ट होऊन जातील. पण रंग बघा काय सुंदर आलेला आहे, डीप गोल्डन कलर, म्हणजे मधाचा जो रंग असतो ना त्या रंगाचं हे कॅरमल आपल्याला बनवून करायचं आहे तयार. आणि हे गरम गरम कॅरमल आहे ना, कधी पण थंड दुधात नाही घालायचं, गरम गरम दुधात घालायचं, म्हणजे ते विरघळतं. नाहीतर मग ते ना थंड दूध झालेलं घातलं ना की झालं. तर गॅस करते बंद आणि हे कॅरमल घ्यायचं आणि घालायचं बासुंदीमध्ये. कॅरमल दिसतं आहे बू, मला प्रचंड आवडतात असे प्रयोग करायला किचनमध्ये. आहा हा, जर काय आवडतं कसं करायला मग, इट्स इजंट इट सॅटिस्फाईंग. आणि हे कॅरमलची जी चव लागते ना बासुंदीमध्ये, मी शब्दात नाही वर्णन करू शकत. आणि बघा, म्हणजे ही इन्स्टंट बासुंदी आहे, वाटतंय का झटपट बनवली, रंग आला की नाही. जी बासुंदी आपण दोन दोन तास गॅसवर शिजवत बसतो, उकळत बसतो, तिच्याकडे मग लक्ष द्यावं लागतं, अगदी त्याच बासुंदीसारखा या कॅरमलमुळे रंग येतो. आता जरी तुम्हाला ही दिसायला आहे ना हलकीशी पातळ वाटली, तरी जसजशी थंड होती तस तशी ही दाणेदार होते आणि घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मी गॅस करणार आहे बंद. लागलं ना ते कॅरमल, कॅरमलला कॅरमल यामध्ये मेल्ट होऊन जातं, डोंट वरी, ते पूर्ण यामध्ये डिझॉल्व होऊन जातं. तीच प्रोसेस आपली सुरू आहे. गरम गरम दुधात गरम गरम कॅरमल छान असं एकजीव करून घ्यायचं. पण काय दिसते, कसं दिसते बासुंदी? आत्ताच खायची अशी वाटते. आत्ता लगेच खा, पण थोडी थंड होऊ दे, मग आपण खाऊयात, राईट. आणि आता लास्ट स्टेप, यामध्ये घालूयात चवीप्रमाणे वेलचीपूड. आहा, क्या बात आहे. काय वाटतं या वाढदिवसाची तुझी विश काय आहे? व्हॉट इज युअर बर्थडे विश? माझी विश आहे की सर्वत्र सुखी न संतु. म्हणजे काय? म्हणजे सगळे सुखी राहत आणि हेल्दी. आणि हेल्दी राहत, राईट. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा स्वतःसाठी करायची का जय बाप्पाकडे प्रार्थना? सगळ्यांसाठी करायचं, सगळ्यांचं कल्याण हो, सगळे सुखी होत, राईट. आणि आम्ही आहे ना आमचं छान मंथन परीक्षेला जातो तेव्हा जय बाप्पाचा नमस्कार करतो ना, सगळ्यांना घरात नमस्कार करतो. मग मम्मा काय म्हणते, यशवंत भव, गुणवंत भव, कीर्तिवंत भव, त्याला हे प्रचंड आवडतं. आणि मग मार्क छान पडतात? येस, पण मार्क छान का पडतात? छान अभ्यास केल्यामुळे, बरोबर. चला तर मग, कसं वाटलं तुम्हाला हा वाढदिवस विशेष एपिसोड? कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.